गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली पुणे दौंड पॅसेंजर सेवा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांकरिता सुरू झाली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पॅसेंजरला झेंडा दाखवण्यात आला आहे. दौंडकरांनी दौंड पुणे रेल्वे सुरू करण्याआधी याआधी रेल रोकोचा इशारा देखील देण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन नरमलं आणि आज दौंड पुणे शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. दौंड पुणे डेली पॅसेंजर रोज सकाळी 7:05 दौंड रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. दौंड पुणे लोहमार्गावर 45 वर्षांपासून सुरू असलेली पॅसेंजर सेवा कोरोनामुळं 10 महिने बंद होती, ती आज पुन्हा सुरू झाली आहे. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. आज प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्याला मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून पुन्हा एकदा गेल्या 8-10 महिन्यापासून बंद असलेली दौंड पुणे, पुणे दौंड शटल सेवा सुरू झाली. रेल्वेचं मनपूर्वक आभार. प्रवासी संघटनेने याबाबतीत प्रचंड आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि सर्व पक्षाने देखील यामध्ये सहभाग घेतलेला होता. आपल्या आमदारांचे, खासदारांचे सगळ्यांचे प्रयत्न प्रचंड होते आणि या सगळ्या प्रयत्नातनं रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासनानं साथ दिली. प्रवासी संघाची महत्त्वाची मागणी या ठिकाणी पुन्हा एकदा मान्य झाली आणि त्याप्रमाणे या ठिकाणी शटल सेवा सुरू झाली. सर्वांना पासेसचा प्रश्न निर्माण झाला होता, पण महाराष्ट्र शासनाचे असणारे सर्व पदाधिकारी आपल्या आमदारांसमवेत त्यांच्याशी बोलणं करून पासेसची व्यवस्था या ठिकाणी व्हायला लागली आणि जाण्यायेण्याची सुविधा पुन्हा एकदा सुरू होऊन दौंडकरांना पूर्वरत जुन्या जीवनाप्रमाणे चालण्याचा आजचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. रेल्वे प्रशासनाचं मनपूर्वक आभार. महाराष्ट्र शासनाचं आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, मग आमदार आहेत, खासदार साहेब आहेत, सगळेच आहेत आणि दौंड शहरातील सर्व पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी या लोकांनी दौंड प्रवासी संघाला साथ दिली आणि या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. यापुढे देखील आमच्या प्रवासी संघाच्या मागण्या असतील त्या प्रमाणे मान्यता मिळून दौंडकरांचे महत्त्वाचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा. धन्यवाद. आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पुणे दौंड ही अतिशय महत्त्वाची रेल्वेसेवा रेल्वेनं सुरू केलेली आहे. दौंडची पुण्याला जोडणारी ही जीवनवाहिनी आहे आणि कोरोनामुळे बंद झालेल्या रेल्वे आत्तापर्यंत सुरू न झाल्यामुळे लोकांच्यामध्ये अस्वस्थता होती, प्रवाशांच्यामध्ये अस्वस्थता होती. हजारो लोक या ठिकाणाहून पुण्याला जाऊन नोकरी, व्यवसाय या निमित्तानं जात असतात आणि त्यामुळे दौंड प्रवासी संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सर्वपक्षीय पाठिंबा त्या आंदोलनाला मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीनं त्याच्यामध्ये पावलं उचलली गेली आणि आज ही रेल्वे सेवा सुरू होते. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आज अत्यावश्यक सेवा सुरू होत असली तरी लवकरच ती सेवा नियमितपणे सुरू करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या प्रशासकीय व्यक्तींनी योगदान दिलं, मग त्यामध्ये रेल्वे प्रशासन, राज्य शासन, केंद्र शासन, याचं मी तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आभार मानतो.